मी डिसाईड केलं होतं की मला कायद्याचीच ग्रॅज्युएशन करायचे. कायदा मला का करायचा होता की मला एक बिलीफ होता की जर मला मी कायदा शिकले तर कोणी मला येडा बनवू शकत नाही. आय पी एस पेक्षा दुसरा तुम्ही कुठला सर्व्हिस म्हणू शकत नाही ते जिथे एवढी पॉवर आहे, एवढा स्कोप आहे तुम्हाला लोकांसाठी काम करण्याचा. व्यक्ती आपले सर्वात वाईट वेळात तुमच्याकडे येत आहे आणि तुम्ही त्यावेळी मदत करू शकत. तर इथे मी आपले आई वडिलांना हे देते, क्रेडिट देते. निर्भया पथकची मेथोडॉलॉजी हेही आहे की समजा तुम्हाला काही त्रास होत असेल तर प्रत्येक मॅटरमध्ये कंप्लेंट करणं मॅन्डेटरी नाही आहे. डेफिनेटली सातारामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे, पण माझं याच्यात हे एक समिशन आहे की ते इथे अवेअरनेस आहे मुलींमध्ये. तर तिकडे ऍक्च्युली शाळा घेतली जाते. ओ माय गॉड, म्हणजे फ्रॉड शिकवण्याची शाळा घेतली जाते. आणि ते असं नाही की एकदा शिकवला की बंद झाला, त्यांची अपडेशनची कोर्सेस पण असतात. त्याच्यानंतर आमची लोकांची गाडी पकडण्यात आली की तुम्ही किडनॅपिंग मध्ये सहभागी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी यंत्रणा दुसरे कुठलेही राज्यात नाहीये. अरे पोलीस आणि वकील यांच्या नादाला लागू नका, कारण कधी तुम्ही अडकाल. आणि मी दोन्ही आहे, पोलीस आणि वकील. सकाळी गेले की जनरली मला 8 ते 9 वाजतात घरी यायला. आणि त्यावेळी जितेंद्रच आहे जे मुलीला बघत आहे, तर त्याच्यामुळे जर त्यांना असं वाटलं की जेवढा श्रम आम्ही करत आहोत तेवढाच आमचे सिनियर किंवा अधिकारी पण करत आहे, तर एक त्यांना बॉन्ड ते क्रिएट होतो. तर हे एक फॅक्टर आहे जे नेहमी मला पुश करते अजून हार्डवर्क करायला. की तुम्ही जसा विचार केला, तुम्ही जशी वाईफ दिली, तुम्ही त्याचप्रमाणे विचार करू लागले की 100% तुम्ही त्या गोलपर्यंत पोहोचू शकत. गायनची पण आवड आहे, तर मी तेवढा नाही शक्य होत, पण कधी जाणार तर हिंदुस्थानी क्लासिकल ची मी क्लासेस घेते अधून मधून. क्या बात है क्या. आणि एक मला वाटते की ऍक्च्युली मराठी सिनेमा तमिळ आणि कन्नड प्लस मल्याळम याच्यात जेवढा रिअलिस्टिक दाखवला जात आहे तेवढा बॉलिवूड. तर तसं माझं काही आवड नव्हती की मला खूप जास्त पैसे कमवायचे. माझा माझा एकच मोटिवेशन होता, पैसा ही प्रायोरिटी नव्हती, अजिबात नव्हती आणि आजही नाही आहे. काही चित्रपटाचाच डायलॉग आहे पण की मेरी जरूरतें हैं कम इसलिए मेरे जमीर में है दम. क्या बात है. नमस्कार, मी अश्विनी. चित्रांगणच्या संघर्ष योगिनीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आज माझ्यासोबत अशी व्यक्ती आहे, खरं तर त्यांची ख्याती आज संपूर्ण भारतभर गेलेली आहे. का गेलेली आहे, कारण सातारा येथे कार्यरत असताना त्यांनी निर्भया पथकासाठी त्यांचं केलेलं काम आज अगदी भारतभर वाखाणलं जात आहे. आणि त्याच्यासोबतच महिलांसाठी त्यांनी अनेक कामं केलेली आहेतच आहेत, पण त्याच्या सोबतीनंच त्यांच्या टीममधल्या लोकांसाठीसुद्धा त्यांनी अशा पद्धतीचं काम केलं होतं की सगळीकडे त्यांची खूप चर्चा झाली. येस, ते आहेत साताऱ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम. मॅडम, चित्रांगडच्या संघर्ष योगिनीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. मॅम, खरं तर तुम्ही कायद्याचं शिक्षण घेतलंय, म्हणजे लॉमध्ये तुमची डिग्री झाली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पोलीस खात्यात आलाय, असं काही स्पेसिफिक कारण होतं का इकडे येण्यामागे, कारण ते फील्ड सोडून डिरेक्टली तुम्ही इकडे आला होता. ॲक्च्युली मी लॉच्या ज्यावेळी निवड केला की मला लॉ करायचे, तोही खूप हट्ट करून केला होता. माझी फॅमिलीमध्ये माझे भाऊ, माझे वडील सर्व इंजिनियर्स आहे आणि तो पण आय आय टी रुरकी आणि आय आय टी गुवाहाटीवरून. तर फॅमिलीमध्ये असं होतं की कोणी जर इंटेलिजंट मुले आहे तर त्यांनी सायन्स घेतली पाहिजे. तसे प्रवाहात वाहून मी सायन्स घेतली होती 11वीत, पण एक वर्षानंतर मला समजलं की हे काय मला जमणार नाही आहे. आणि मी निर्णय घेतला की मला काहीही होऊ द्या, 12th मला ह्युमॅनिटीजने करायचे. तर बरेच ऐकायला आला की हाती गेलाय, सिर्फ बजी आहे, जाने दो उसके बाद, तुम्हाला जे काय करायचे 12th नंतर तुम्ही करा. पण मी डिसाईड केलं होतं की मला कायद्याचीच ग्रॅज्युएशन करायचे. कायदा मला का करायचा होता की मला एक बिलीफ होता की जर मला मी कायदा शिकले तर कोणी मला येडा बनवू शकत नाही. क्या बात. फक्त हेच माझा बेसिस होता. आणि घरात आई नेहमी म्हणत होती की ये वकालत हमे मत दिखाओ, इतना मत बोलो. तर मला वाटलं की आई म्हणते तर बरोबरच असेल, चांगला म्हणजे आर्ग्युमेंटेशन असणार आहे माझं. तर हे लॉ करण्यामागेचा माझा उद्देश होता.
लॉ मी केला नॅशनल लॉ स्कूल कॅलकटावरून, NUJS म्हणून आहे. तिथे काय असतात की प्रत्येक आमचं जे ब्रेक्स असतात, समर ब्रेक किंवा विंटर ब्रेक, तिथे आम्हाला इंटर्नशिप करायची असतात. अच्छा. आणि त्या इंटर्नशिपच्या आधारावर मग शेवटी आमचं प्लेसमेंट ठरलं जात आहे. तर पहिली जे मी इंटर्नशिप केली होती ते एक संघटन आहे, मजदूर किसान शक्ती संघटन. Okay. अरुणा रॉय तुम्हाला माहित असेल, ते खूप फेमस RTI ऍक्टिव्हिस्ट आहे. तोही आधी तिही आधी IAS मध्ये होते, त्यांनी IAS ची नोकरी सोडून मग सोशल वर्क मध्ये गेले. तर तिथे आमचं काम होतं, आम्ही आम्हाला वर्कर्स सोबत जायचं होतं वेगवेगळ्या ठिकाणी, आणि कोणाचे मस्त रोल मध्ये नाव येत नव्हतं, कोणाच्या व्यवस्थित पेमेंट नाही येत होता, तसं आम्हाला त्यांची ऑर्गनायझेशनचं काम करायचं होतं. आणि तिथे SDM ऑफिसचे बाहेर बसून धरणा करणे की ह्यांचा हक्क आहे, देण्यात यावं आहे. तर तिथून मला थोडासा ही आवड झाली की पब्लिक सर्व्हिस मध्ये मला काय काम करायचे, म्हणजे जर जे ते जे लोक होते आमच्या सोबत, कोणाची हे डेली वेजेस ना भेटत होते, आणि आमचे काय छोटे मोठे काय आम्ही जास्त नाही केला तिथे, पण थोडं जे काम केलं त्याचे जे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता ते एकदम वेगळाच होता. तर तो बघून असं वाटलं की हे जे एक फिलिंग आहे किंवा हे जे काम आहे हे दुसरे कुठले ठिकाण भेटू शकत नाही, फक्त पब्लिक सेक्टरमध्ये. आणि मी लॉ मध्ये होते मग त्यावेळी असं वाटलं की पब्लिक सेक्टर म्हणजे NGO मध्ये जाऊया, कारण MKSS NGOच होता. तर MKSS सारखे NGO किंवा तसं जाऊ तसा एक डिसाईड केला. मग नंतर हे पहिली इंटर्नशिप होती, त्याच्यानंतर एक NHRC सोबत, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन सोबत, त्यांच्यासोबत एक इंटर्नशिप केली. एक नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स आहे, त्यांच्यासोबत हे केली. तर थोडा थोडा पब्लिक सर्व्हिस कडचा रुझान वाढून गेला. सोबतच आमची जे लॉ फर्मची ट्रेनिंग असतात इंटर्नशिप आणि लॉयर्स सोबतची तोही केली, पण दोन्ही मध्ये असं वाटलं की पब्लिक सेक्टर मध्येच जायचे. तर जसं फर्स्ट इयर मध्ये असं वाटत होतं की फक्त NGO सेक्टरच असं आहे जिथे तशी प्रकारची एक संधी भेटू शकत, तर नंतर समजलं की पब्लिक सर्व्हिसेस जे आहे तिथे जेवढा स्कोप भेटू शकत तसा पब्लिक सर्व्हिसेसचा तिथे दुसरे कुठले ठिकाण नाही. आणि एक काही चित्रपटाचाच डायलॉग आहे पण की मेरी जरूरते है कम इसलिए मेरे जमीर में है दम. क्या बात है. तर काय असतात की मोस्टली मुलांचा जे लॉ करतात त्यांचं रुझान असतात कॉर्पोरेट एक्झॅक्टली फर्म साठी. आणि त्याचं कारण काय की जे आता माझी सॅलरी आहे आता म्हणजे 4-5 वर्षानंतरही त्याच्यापेक्षा त्याची स्टार्टिंग सॅलरी 3-4 पट आहे. एक्झॅक्टली. आणि आता माझे सोबतचे जे बॅचमेट्स आहे त्यांची सॅलरी मी इथे ना उल्लेख केला तर चांगलं राहील. तर तसं माझं काही आवड नव्हती की मला खूप जास्त पैसे कमवायचे. माझा एकच मोटिवेशन होता, पैसा ही प्रायोरिटी नव्हती, अजिबात नव्हती आणि आजही नाही आहे. क्या बात. तर याच्यामुळे पब्लिक सर्व्हिसचं हे झालं आणि मग स्लोली एक असं समजलं की UPSC पब्लिक सर्व्हिसेस जे आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याच्यातून हे ISIPS असतात आधीही माहीत होता, कारण माझे वडील इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये होते. पण लॉ करताना जे माझा एक वर्ल्ड व्ह्यू होता ते खूप वेगळा झाला. तिथे मी इथे उल्लेख करू इच्छितो की आमचे एक प्रोफेसर होते, प्रोफेसर सौरभ भट्टाचार्य, त्यांचा एक कोर्स होता लॉ अँड एम्पॉवरिश म्हणून, लॉ अँड एम्पॉवरिशमेंट म्हणून. तर त्या कोर्स मधून असं शिकायला भेटलं की पॉलिसी मेकिंग मध्ये आणि पब्लिक आणि ऍडमिनिस्ट्रेशन इंटरफेसमध्ये एवढा जास्त आहे करायला जे की आपण दुसरे कुठले फील्डमध्ये करू शकत नाही. तर हे सर्व असं एक एक ब्लॉक जुडत गेले आणि मग फायनली हे आई थॉट की मे बी तुमचे वडीलही प्रशासनात होते, रादर तुमचे भाऊ पण प्रशासनात आहेत आज, सो त्यांचा कुठेतरी इम्पॅक्ट तुमच्यावर होता आणि म्हणून तुम्ही ठरवलं आणि म्हणून तुम्ही इकडे आलात, पण चित्र वेगळंच काहीतरी आहे. इनफॅक्ट ऍक्च्युली बालपणीपासून मी तसेच आहे. तुम्ही म्हटले की ओ वडिलांमुळे तुम्ही करत असणार, तर मी अजिबात करणार नाही. म्हणजे द फॅक्ट दॅट माझे वडील आणि भाऊ पण सर्व्हिसेस मध्ये होते, मी सेकंड थॉट दिला की तुला ऍक्च्युली करायचे किंवा तुला फक्त या दोघांना बघून वाटते की करायचे. तर मलाच करायचे होता त्याच्यामुळे मी केलं. म्हणजे रादर तुम्ही UPSC करायचं हे कधी ठरवलं हा खरं तर माझा पुढचा प्रश्न होता. हे तुम्ही मला वाटते तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये ठरवलं. ओके. साताऱ्याच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक असताना तुम्ही ज्या पद्धतीनं पर्टिक्युलरली निर्भया पथकासाठी काम केलं त्याची खरं तर भारतभर फार मोठी चर्चा झाली होती, तर ते काम करताना तुम्हाला काही आव्हानं आली होती का?
कारण त्या त्या प्रकारामुळे म्हणजे आय मीन तुम्ही केलेल्या त्या कामामुळं खरं तर सातारा आणि एकूणच परिसरामध्ये मुलींच्या छेडखाणीचे जे काही प्रकार खूप मोठ्या प्रमाणात होते ते खरं तर खूप कमी झाले. तर त्यामागे नेमका थॉट काय होता? सो ॲक्च्युली निर्भया पथकाच्या मागच्या बॅकग्राऊंड काय आहे याच्यापासून मी थोडं सुरुवात करते. आपला जगतभरात हे झाला होता इनफेमस निर्भया आपला जे प्रकरण दिल्लीचं प्रकरण, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने असं डिसाईड केलं होतं की प्रत्येक ठिकाणी जिथे स्कूल्स आणि कॉलेजेस आहेत तिथे निर्भया पथक झालं पाहिजे आणि त्यांचं काम तिथे पॅट्रोलिंग करणं, मुलींचं काय डिकॉय ऑपरेशन जाणं, कोणी जर छेड काढत असेल तर त्यांच्यावर वचक बसलं पाहिजे असा एक मागचा उद्देश होता. मी आले आले सर्व म्हटले की महिला अधिकारी आले त्याची मुले मुळे महिला सुरक्षामध्ये जास्त काम करणार. तर सुरुवाती मला थोडा हे जास्त आवडला नाही कारण वर्दी आम्ही घातली आणि ट्रेनिंगमध्ये पण आम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही अधिकारी आहे किंवा पुलिस मॅन आहे, पुलिस पर्सन आहे, देयर इज नो जेंडर. हा तर महिला किंवा पुरुषच्या असं काही नाही, असं नाही. पण ज्यावेळी मी फील्डमध्ये आले मला असं समजलं की जे मुली आहे किंवा तरुण वर्ग पण जे आहे त्यांचा एक कनेक्शन जे असतात ते वेगळा होता माझ्यासोबत. मी काही वेगळा प्रयत्न नाही केला त्याच्यासाठी की काही वेगळा कनेक्शन व्हावा त्यांच्यासोबत, पण एक वेगळा कनेक्शन होता आणि आम्ही जे काही वेगळे उपक्रम घेतले निर्भया पथकचे त्याच्यात चांगला प्रतिसादही भेटला. त्या निर्भया अंतर्गत आपण एक सेल्फ डिफेन्स ची ट्रेनिंग घेण्याची सुरुवात केली होती. आमचे पोलीस खात्यात खेळाडू असतात, मग त्यांनी सुरुवाती जाऊन वेगवेगळे शाळेत डिफेन्स सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग घेतली आणि त्याच्यात खूप चांगला प्रतिसादही भेटला मुलींचा. म्हणजे काही मुली समोर असे केसेसही आले की त्यांच्यावर जर तसा काही प्रतिकार झाला तर त्यांनी अपोज केला आणि ऍक्च्युली ते पोलीस स्टेशनला येऊन त्याची कंप्लेंटही झाली. काही त्याच्यात समुपदेशन पण आम्ही घेतले. समुपदेशन दरम्यान असे केसेस आले बाहेर ज्याच्यात आम्ही गुड टच आणि बॅड टच संदर्भात त्यांना सांगत होतो. तर काही मुलांनी सेशन संपल्यानंतर आमचे पोलीस काका दीदी असतात त्यांना जाऊन कन्फाईड केलं की आमच्या सोबत असा गैरप्रकार घडलेला आहे. मग त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांना समजलं आणि त्याच्यात रजिस्ट्रेशन झाली. तर हे एक महत्त्वाचं आहे की सर्व लोकांना काय वाटतंय की जर कुठल्या ठिकाणी महिलांविषयी गुन्हे जास्त आहे याच्या अर्थ की त्या ठिकाणी महिलांवर अत्याचार जास्त आहे, पण तसा नाही आहे. म्हणजे काल से पहले भी और आतापर्यंत पण महिलांविरोधात अत्याचार सुरूच आहे. त्याच्या फक्त काय आहे की जेवढी जास्त अवेअरनेस असणार सोसायटीमध्ये तेवढी जास्त रिपोर्टिंग असणार. एक्झॅक्टली. तर आम्हाला सर्वांना माहिती आहे की कुठलाही प्रकार जसा महिला किंवा मुलीसोबत घडला तर त्याच्यात विक्टिम शेमिंग पण केली जात होती. एक्झॅक्टली. की ती मुलीने किंवा काही महिलाने केलं असेल ज्याच्यामुळे तसा झालेला आहे. तर डेफिनेटली सातारामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे, पण माझं याच्यात हे एक समिशन आहे की ते इथे अवेअरनेस आहे मुलींमध्ये की जर तसं काही झालं तर ते रिपोर्टिंग करू शकत आणि रिपोर्टिंग केली गेली तर समाज त्यांना वेगळ्या दृष्टिकोनातून बघणार नाही. तर तो त्या मागचा थॉट होता. म्हणजे हे खरं तर खूप छान वाटतंय मामा ऐकताना, कारण बऱ्याचदा असं आपल्याकडे होतं की अरे पोलीस आणि वकील यांच्या नादाला लागू नका, कारण कधी तुम्ही अडकाल. आणि मी दोन्ही आहे, पोलीस आणि वकील. हे तुम्ही समोर बसलेले असताना पण मी हे असं म्हणायचं डेअरिंग करते, पण सोसायटीमध्ये बेसिकली पोलिसांबाबतीत नको, कुठे नादाला लागा, जाऊ दे, झालंय ना ठीक आहे, सोडून द्या, मूव ऑन करा, अशी भूमिका पालकही आपल्या मुलींना पर्टिक्युलरली घ्यायला सांगतात. पण तुम्ही जे म्हणताय की पोलिसांमध्ये पण तुम्ही सेल्फ प्रोटेक्शनसाठीचं त्या मुलींना सेल्फ प्रोटेक्शनचे धडे देणं असेल किंवा त्यांच्यामध्ये तो एक कॉन्फिडन्स निर्माण करणं असेल की नाही तुमच्यावर जर अन्याय होतो आहे किंवा तुम्ही कोणीतरी तुमची छेड काढतंय तर तुम्ही स्वतःहून पुढे या, तक्रार करा आणि त्याच्यावर घेतली गेलेली ॲक्शन ज्याच्यामध्ये कुठेही मुलींना त्रास झाला नाही. कारण मुलींना त्रास झाला की पर्यायाने मुलींचं शिक्षण बंद केलं जातं ग्रामीण भागांमध्ये. ग्रामीण भागातच नैरादरा हल्ली कुठेही अगोदर त्याचा सगळ्यात पहिला फटका बसतो मुलींना, त्यामुळे मुली शक्यतो व्यक्त होत नाहीत. सो थँक्स टू यू अँड युअर टीम की यामुळे किमान मुली व्यक्त व्हायला लागल्या आणि मग म्हणताय त्या प्रकारे कदाचित त्या पद्धतीने ते निर्भया पथकाचं तुमचं काम वर्कआउट झालं असं म्हणजे. बरोबर. तुम्ही निर्भया पथकची मेथोडॉलॉजी हेही आहे की समजा तुम्हाला काही त्रास होत असेल तर प्रत्येक मॅटरमध्ये कंप्लेंट करणं मॅन्डेटरी नाही आहे. राईट. जर तसा झाला आणि निष्पन्न झालं की तसा झालेला होता ते मुले मान्य करत असणार तर आपण रिबॉर्न करून पण सोडतो, तेवढा पण बरेच वेळा पर्याप्त होतात. कारण काही मुलांना तसं वाटत नाही की त्यांनी काय केला की त्याची काही रिपोर्टिंग होणार किंवा काही दखल घेतली जाणार. एक्झॅक्टली. तर फक्त बरेच वेळा दखल घेतली गेली तरीही मुले
खूप मागे मागे येतात, म्हणजे चार पावलं मागे येतात की नाही बाबा आपली तक्रार होऊ शकते आणि करिअर स्पॉइल होऊ शकतं. निदान एवढी जरी मुलांमध्ये जागृती झाली तरी खूप आहे. पॅरलली याच्यासोबतच तुम्ही साताऱ्यामध्ये जुगार प्रतिबंधक काम पण खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे आणि खरं तर आळा घातलाय. तर याला प्रतिबंध करायचा तर खरं तर वेन यू आर अ फिमेल तर काही आव्हानं तुम्हाला आली का आहे या गोष्टींना डील करताना? आय एम सॉरी मगाशीच तुम्ही क्लिअर केलं मला की देर इज नो जेंडर इन युनिफॉर्म. ऍक्च्युली हे कुठलीही इलिगल ॲक्टिव्हिटी होऊ द्यायची नाही हे एक बेसिक गाईडलाईन आहे सर्वांना. आणि पण बरेच वेळा काय असतात, काही इंटरेस्ट क्रिएट होतात किंवा दुसरी काय प्रायोरिटीज लोकांची होतात त्याच्यामुळे ते जास्त कारवाई करत नाही. पण हे क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे आणि आम्ही तो फक्त त्या इन्स्ट्रक्शनचा पालन केलं होता. आणि याच्यात अजून एक काय आहे, ते फक्त जुगार खेळताय तो नाही आहे, म्हणजे बरेच ते महिला पण येत होते जे नेहमी येतात की ते त्यांचे नवरे काय करणार की त्यांनी जे कमवलंय तो तर घेऊनच जाणार आणि महिलांनी जे कमवलंय तो पण घेऊन जाणार आणि त्याच्यामुळे कुटुंबावर परिणाम, मुलांचे शिक्षणावर परिणाम. आणि हे मला विचित्र वाटतंय की जरी महिलांनी दोन पैसे कमवून आणले तर तो काही बाहेर जाऊन दारू पित नाही, जुगार खेळत नाही, पण फक्त एक आय थिंक मेल सायकॉलॉजीचा थोडा अभ्यासचा विषय आहे की त्यांना तसं काय वाटतंय की हे करूया आणि महिलांना वाटत नाही. खरं आहे, म्हणजे जे कोणी हे बघणारे आहेत आणि त्याच्यात जर कोणी काउन्सिलर किंवा सायकॉलॉजीशी रिलेटेड कोणी असतील तर प्लीज याच्यावर विचार करा, खरंच याच्यावर विचार व्हायला हवा. मॅम खरं तर साताऱ्या आधी तुम्ही सांगलीला पण होता, तर सांगलीतला कार्यकाळ कसा राहिला? कारण ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा सांगलीमध्ये कार्यकाळ झालेला आहे त्यांनी सांगली कोणत्या ना कोणत्या अर्थाने खूप गाजवली, तर तुमचा कार्यकाळ कसा राहिला सांगलीचा? सांगलीचा माझा कार्यकाळ खूप चांगला होता, मला वेळ तिथे जास्त भेटला नाही. पण सांगलीचे लोकांची एक मी वैशिष्ट्य सांगते की ते प्रशासनसोबत कोऑर्डिनेट आणि कोऑपरेट करायला खूप इच्छुक असतात. आणि जसा म्हणजे सांगलीला खूप संपन्न भाग पण आहे जिथे खूप पावसाची प्रमाण खूप चांगला आहे आणि आपलं जत आणि उमदी सारखे खूप दुष्काळी भाग पण आहे, दोन टोक आहेत. हा, तर दोन्ही ठिकाणचे लोक मला असा अनुभव आला की एकदम चांगले पद्धतीचे आहे आणि प्रशासनाला सहकारी करायला नेहमी इच्छुक असतात. सांगली बाबतीत आणखीन एक गोष्ट म्हटली जाते, सांगली नांदायला चांगली. अच्छा. एनिवेज सो खरं तर या सगळ्यामध्ये तुमचा हरियाणामध्ये एक किस्सा झाला होता ज्या किस्स्याची खरं तर खूप चर्चा झाली होती, कारण ATM सेंटरशी रिलेटेड काहीतरी प्रकरण घडलं होतं आणि तुमची टीम हरियाणाला गेली होती. तर प्लीज तो किस्सा ऐकायला आवडेल आम्हाला, कारण इथे बसून तुम्ही जी काही एक किल्ली फिरवली होती जादूची आणि तिथे तुमची सगळी टीम जी संकटात अडकली होती ती बाहेर पडली होती त्यातनं, तर प्लीज तो किस्सा. एक तशी काही किल्ली नसतात. ॲक्च्युली 2020 ज्यावेळी मी जॉईन केलं त्याच्यावेळची घटना आहे. जवळपास 15 ते 20 ATM फोडी नव्हती ॲक्च्युली, ते एक वेगळे प्रकारचं कार्ड वापरत होते आणि ते कार्ड वापरून डिसेबल होत होती मशीन आणि त्याच्यात जेवढे काही पैसे होते ते काढू शकत होते. तर तसा प्रकार झाला होता 15 ते 20 ठिकाणी साधारण. आणि शाहूपुरीची आमची टीम होती त्यावेळी, API वायकर आणि API शितोळे, आम्ही सर्वांनी बसून ते डिटेक्ट केला होता आणि त्याचे आरोपी निघाले होते हरियाणाकडचे. आता मला माहीत नाही व्ह्यूअर्सला माहीत आहे का, पण पूर्ण भारतात वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे सायबर फ्रॉड करणारे लोक विख्यात आहे. जसं अलवरचे कडे एक गाव आहे तिथे OLX गाव म्हणतात, म्हणजे OLX वरती जे फ्रॉड आहे ते सर्व तिथे केले जात आहे. हरियाणामध्ये मेवात म्हणून एक एरिया आहे, तर तिकडे ऍक्च्युली शाळा घेतली जाते. ओ माय गॉड, म्हणजे फ्रॉड शिकवण्याची शाळा घेतली जाते आणि ते असं नाही की एकदा शिकवला की बंद झाला, त्यांची अपडेशनचे कोर्सेस पण असतात. की आता पोलिसांना जर समजलेलं आहे की असं प्रमाणे ते आपल्याला शोधत आहे किंवा हे बंद केलेलं आहे, मशीन मध्ये काही वेगळा प्रकार केलाय किंवा सायरन केलेलं आहे, तर त्याचे तोडगा कसा काढायचे हे पण ते शाळेत शिकवलं जात आहे. आणि आपल्याला माहित आहे की जामतारा मध्ये तसंच एक आहे झारखंड, त्याच्यावर सिरीज पण आलेली आहे. तर आमच्याकडचे जे आरोपी होते ते मेवात मधले होते, एकदम व्यवस्थित शिकलेले शाळेत की कसं करायचे काय करायचे. आणि त्यांनी आमच्याकडे काही 15 ते 20 केले होते, बाकीचे पण महाराष्ट्राचे वेगवेगळे जिल्ह्यात त्यांची तशी चोरी झाली होती. आणि मग आमची टीम तिथे गेली, तिथे अनफॉर्च्युनेटली काय असतात की ते तिथे काही चोरी करत नाही, बरोबर
त्याच्यामुळे तिकडचे लोकांना त्यांचा काही त्रास नाही आहे, तिकडची पोलिसांना काही त्रास नाही आहे. जर तिथे काही घडतच नाही तर त्यांचे वरिष्ठ विचारत नाही पोलिसांना, पोलीस स्टेशनला की हे काय आहे. त्याच्यामुळे तिकडचे लोक आणि पूर्ण जी यंत्रणा आहे ते त्यांची मदत करतात एक प्रकारे. आता ज्यावेळी आमची टीम तिथे गेली तर ते मागून लांबून रेकी केली त्यांनी, तर असं समजलं की त्या व्यक्तीने फक्त त्याचे घरी नाही पण तिथे येणारे जाणारे जे सर्व मार्ग होते तिथे CCTV लावलेले होते. आणि कोणीही आला तर त्यांच्याकडे ऑफकोर्स ते सर्व क्रिमिनल्स आहे की कुत्रे पण असतात त्यांच्याकडे, ते कुत्रे त्यांना अलर्ट करणार आणि CCTV शी हे होता. तर त्यांनी तिथे वाट बघितली आणि हे वेट केला की ते बाहेर ज्यावेळी पडणार त्यावेळी आपण त्यांना उचलणार आहे. आणि त्यावेळी तसा करताना मग त्यांनी काय केलं की 112 आपला जे इमर्जन्सी नंबर आहे आपण त्यांना ताब्यात घेतला आणि त्याचवेळी त्यांच्या सोबतच्या लोकांनी 112 वर कॉल दिली की कोणी यांना उचलतंय, किडनॅप केलेलं आहे. ओ माय गॉड. तर किडनॅप केलेलं आहे. आम्ही लोकल पोलीस स्टेशनला कल्पना दिली होती की असं आम्ही जातोय आणि हे करायला जातोय, पण ऑफकोर्स बिकॉज ऑफ सम रिझन हे त्यांनी याचा केला. त्याच्यानंतर आमची लोकांची गाडी पकडण्यात आली की तुम्ही किडनॅपिंग मध्ये सहभागी आहे. तर तिथे पोलीस स्टेशनला पोहोचले. सुदैवाने तिथे जे SP होते ते डायरेक्ट ऑफिसर होते 2015 बॅचचे, नरेंद्र बजानिया सर, त्यांनी आमची खूप मदत केली. पण हे एवढी डीप रूटेड असतात की खूप म्हणजे ऑपोजिशन आला त्यावेळी. तर एकतर सुरुवाती खूप वेळ गेला हे क्लॅरिफाय करायला की आम्ही काय किडनॅपर नाही आहे, हे लोकांनी ऍक्च्युली आमच्याकडे चोरी केलेली आणि आम्ही पकडायला आलो आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांची ट्रान्झिट रिमांड घेण्यात खूप वेळ झाला, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवाती की तिथे ते काही काम करत नाही, त्याच्यामुळे पूर्ण यंत्रणा ओव्हरलुक करते. मे बी सपोर्ट न म्हणतो ओव्हरलुक बरोबर राहील. आणि मग ज्यावेळी आमची टीम येत पण होती त्यावेळी त्यांना असं वाटत, त्यांना वेगवेगळे रूट्स चेंज करावे लागले, त्यांना असं वाटत होतं की कोणी फॉलो करतंय त्यांना. तर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही वेळोवेळी तुम्ही पोलीस स्टेशनलाच थांबायचे, असं नको की आपण हे करून येतोय आणि कुठे ते थांबला आणि मग पडून गेला. तर ते सुरुवातीचाच होता खूप चांगला अनुभव. पण आम्हाला त्यांना इथे आणले नंतर एकतर चांगली रिकव्हरी भेटली त्यांच्याकडून, आणि दुसरा जसं मी तुम्हाला सांगितलं फक्त महाराष्ट्राची नाही त्याच्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानचीही त्यांनी ATM चोरी केलेली होती. आणि त्याच्या मोडस हे होता की एकदा गाडीमध्ये बसले मग गाडीमध्ये बसून जे काही मार्गेत ते स्पेसिफाय त्यांनी केलेले होते की कुठली बँकचे आहे ज्याचे सिक्युरिटी सिस्टम वीक आहे त्यांना ते टार्गेट करायचं. आणि सही म्हणजे हे खूप इंटरेस्टिंग आहे, ऐकताना सुद्धा एखाद्या सिनेमाची स्टोरी ऐकतो असं वाटायला लागलं जेन्युइनली. हे एक ऍक्च्युली म्हणजे पोलिसांची आयुष्यात मला असं वाटते कुठलाही एक दिवस जात नाही जिथे असा असेल की काही पिक्चरचा सीन सारखा नाही आहे. खरंय. हे झालं थोडंसं तुमच्या ऑफिशियल ह्याच्याबद्दल, थोडंसं वैयक्तिक आयुष्याकडं पण जरा जाणून घ्यायला आवडेल. मॅडम, खरं तर सकाळी दहा ते सायंकाळी 6 तुमचं हे ऑफिशियल आर्स असतात किंवा एक प्रशासकीय वेळ असते असं आपण म्हणूया, आणि त्याच्यानंतर आल्यानंतर संध्याकाळी 7 ते 10 दुसऱ्या दिवशी 10 तुमचं पर्सनल लाईफ म्हणूया. आज तुमची मुलगी लहान आहे, तुमचे सर म्हणजे तुमचे हस्बंड स्वतः सातारा जिल्ह्याचे कलेक्टर आहेत, तर हे सगळं तुमची पर्सनल लाईफ किंवा लहान मुलगी हे सगळं सांभाळून या गोष्टी कशा करता? तुमचा नवरा मदत करतो का घरात तुम्हाला? ऍक्च्युली पोलीस शहर सांभाळण्यात बिझी असतात, नोकरीमध्ये 10 ते 6 नसतात ऍक्च्युली. तर पार्डन मी. हा, तर असं आहे की 9-10 सकाळी गेले की जनरली मला 8 ते 9 वाजतात घरी यायला. आणि त्यावेळी जितेंद्रच आहे जे मुलीला बघतंय. तर भारतीय पुरुषांची संगोपन तसं असतात, त्यांनी बघितलेलं पण तसंच आहे की त्याची आई आहे जे जास्त करते आणि वडील काही जास्त सहभाग घेत नाही केअर गिव्हिंग मध्ये किंवा घरचे काम करण्यात. तर ऑफकोर्स माझे भावाने तसा बघितला होता, जितेंद्रने तसा बघितला होता. पण इथे मी सांगू इच्छितो की जितेंद्रची जे आई आहे म्हणजे आमची सासूबाई ते खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे. आणि ऍक्च्युली ती एक कारण होती की मला वाटलं की ह्या कुटुंबात लग्न करूया. म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज आहे? नाही, एकदम फुली अरेंज मॅरेज आहे.
त्याच्यामुळे मला थोडा वाटलं, तर थोडासा त्याचा हेजिटेशन होता, पण त्याचे संगोपन जसं झालेलं आहे त्याच्यामुळे जितेंद्रने खूप चांगला सहभाग घेतलेला आहे. आणि जसं मी सुरुवाती सांगितलं की माझी प्रेझेन्सची वेळ खूप कमी असतात, तसं बघितलं तर मला पूर्ण 24 तासात एका दिवसात हार्डली 2 ते 3 तास भेटतात आपली मुलीसोबत. पण जसं जितेंद्र संध्याकाळी आले की ते मुलीसोबत खेळतात, आणि आम्ही असा सिस्टम डिवाइस केलेला आहे, तर मुली लहान आहे तर ते रात्री त्याच्या रडणे आणि दूध हे ते, तर आम्ही ऑल्टरनेट डे त्याच्यासोबत झोपतो. अच्छा, म्हणजे एका रात्री जितेंद्र झोपणार आणि मी, मला वेळ भेटणार निवांत झोपायला, आणि पुढच्या दिवशी मी आणि मग तो झोप. किती छान, म्हणजे हे मला ड्युटी मॅनेजमेंट केलेलं आहे. सही 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 मॅम, पण ही गोष्ट खूप छान वाटली, कारण जसं तुम्ही म्हणालात की खरंच अपब्रिंगिंग मॅटर्स अ लॉट. कारण ज्या पद्धतीचं अपब्रिंगिंग नॉर्मली आपल्या भारतीय पुरुषांचं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे की येस, जवळपास कुटुंबामध्ये त्यांचा सहभाग, म्हणजे कुटुंबाच्या एकूणच जडणघडणीमध्ये मुलांच्या किंवा ओव्हरऑल सर याच्यामध्ये फार कमी सहभाग असतो. खरं तर मला वाटतं जितेंद्र सर याच्यासाठीचं खूप चांगलं उदाहरण आहेत की आत्ताच्या यंगस्टर्सनी किमान या लोकांकडनं खूप काही शिकावे, की खरंच तुम्हीसुद्धा मूल किंवा घर अगदी तुमचं योग्य पद्धतीनं तुमचे पोझिशन सांभाळून, तुमचं काय म्हणूया आपण, बाहेरचं जग सांभाळूनही तुम्ही हे सुद्धा करू शकता. फक्त करायची इच्छा असली पाहिजे आणि आपल्या कुटुंबाप्रती तेवढं स्ट्रॉंग तुमचं प्रेम असलं पाहिजे. किंवा आणि मुलींनी, म्हणजे महिलांनी पण डिमांड केला पाहिजे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, तुम्हाला करायचे आहे. एक्झॅक्टली, तर हे फार महत्वाचं बोललात, नाहीतर आपल्याकडे अगेन जसं मी अपब्रिंगिंग म्हणाले, मुलींची अपब्रिंगिंगच अशी अपब्रिंगिंग आहे तशी असतात की नाही, तुम्ही केलंच पाहिजे. एक्झॅक्टली, शेवटी तुमचंच आहे, तुम्हीच घर बांधून ठेवलं पाहिजे. संगोपन कोणी करू शकत नाही. माझे वडिलांनी पण सेम लाईन मला सांगितलेली आहे. ये बोल के ही वाट लगा देते सब. नाही पण म्हणजे आमच्या एका मुलाखती दरम्यानच मी एक थॉट मांडला होता, जो बऱ्याच जणींना खूप आवडला होता, की महिलांना स्वतःलाच ना सुपर वुमन व्हायची फार हौस असते. एक्झॅक्टली, म्हणजे नाही नाही मी कशी आदर्श आई, मी कशी आदर्श सून, मी कशी आदर्श बायको. अरे या आदर्श होण्याच्या नादामध्ये तुम्ही स्वतःवर खूप अन्याय करताय. माणूस म्हणून स्वतःला सहज एक्सेप्ट करा, तुमच्या स्वतःच्या काही मर्यादा आहेत त्या एक्सेप्ट करा. आदर्श करायला पण पितृसत्ताचा एक पूर्ण शराड आहे की तसं करून द्यायचे, त्यांना एक सुपर वुमनचा टॅग द्यायचे आणि सर्व काम त्यांच्याकडून करून घ्यायचे. तेच, त्या चौकटीमध्ये तुम्ही कसं स्वतःला फासावर जाता तुम्हाला कळत नाही, असं म्हटलं दगड पडतील माझ्या घरावर आता. नाही पण हे खरंच खूप महत्वाचं बोललात, आणि डेफिनेटली जितेंद्र सर याच्यासाठी एक चांगलं उदाहरण आहेत. अशा लोकांकडनं आजच्या तरुणाईने खूप काही शिकण्यासारखं आहे असं वाटतंय मला. मॅम, खरं तर प्रशासकीय सेवेमध्ये आज तुम्ही एक महिला म्हणून काम करता, इस्पेशली IPS, कारण आपल्याकडे काय होतं की अरे पोलीस खातं म्हटलं ना की नाही नाही मुलगी यांना नको, पोलीस खात्यात नको जायला, तिने इतर कुठल्याही क्षेत्रात काम करू दे. आता बऱ्यापैकी पालकांचा थोडासा अप्रोच बदलला या गोष्टींकडे बघायचा, पण तरीसुद्धा मुलींनी प्रशासनामध्ये किंवा पर्टिक्युलरली पोलीसमध्ये यावं का? याच्यासाठी आम्हाला पण प्रेफरन्स द्यावी लागतात सर्व्हिसेसची. राईट, तर माझे भावांचं असं मत होता की तू IPS भरू नये, कारण खूप हेक्टिक लाईफ असतात हे ते. पण माझे वडील आणि आईला ज्यावेळी मी विचारलं की भाऊ असा एक डाऊट व्यक्त करत आहे, तर आपलं काय केलं पाहिजे, ते म्हणले की याच्यात डाऊटचा काही प्रश्नच नाही. IPS पेक्षा दुसरा तुम्ही कुठला सर्व्हिस म्हणू शकत नाही, ते जिथे एवढी पॉवर आहे, एवढा स्कोप आहे तुम्हाला लोकांसाठी काम करण्याचा. व्यक्ती आपले सर्वात वाईट वेळात तुमच्याकडे येत आहे आणि तुम्ही त्यावेळी मदत करू शकत. तर इथे मी आपले आई वडिलांना हे देते, क्रेडिट देते की त्यांनी माझं संगोपन आणि हे ते तसं केलंच नाही की मला कधी वाटेल की महिलांनी तसा करावा किंवा पुरुषांनी तसा करावा. आणि जसं मी सांगितलं, वर्दी घातल्यानंतर तुम्हाला असं खूप कमी जाणवणार आहे की तुम्ही महिला आहे किंवा पुरुष, जर तुम्ही स्वतःचा ॲटिट्यूड तसं ठेवला तर डेफिनेटली पोलीस खाते सारखा दुसरा कुठलाही खाता नाही आहे. आणि तुम्ही कुठलीही रँकवर बघा, म्हणजे आज मी IPS आहे तर दुसरे कुठलेही माझे कॉरेस्पॉन्डिंग जे सर्व्हिस आहे, दुसरे कुठले इन्स्पेक्टर आहे किंवा PS आहे, त्यांची कॉरेस्पॉन्डिंग पण आहे. जेवढा थ्रिल आणि जेवढा एक वेगळे प्रकारची आमची लाईफ आहे, तेवढं दुसरे कुठले खात्यात त्या कॉरेस्पॉन्डिंग लेवलवर होऊ शकत नाही. क्या बात है, व्हेरी वेल सेड. मॅडम, खरं तर प्रशासनामध्ये जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा खरं तर राजकीय दबाव बऱ्याचदा असतो, बऱ्याचदा नाही ऑलमोस्ट असतोच असतो. सो त्या सगळ्या गोष्टींना कसं डील करता, कारण ते हँडल करताना खरंच खूप कस लागतो की व्यक्ती म्हणून एक अधिकारी म्हणून.
ॲक्च्युली माझ्या सिनियरने असं एक सांगितलं आहे की आणि खूप मला चांगला वाटला त्याच्यामुळे शेअर करते मी इथे की कुठलेही प्रशासकीय अधिकारीची लाईफमध्ये चार पिलर्स असतात. एक आहे त्यांचे वरिष्ठ, दुसरे आहे पुढारी नेते, तिसरा मीडिया आणि चौथी पब्लिक सिटिझन्स. तर कधीही तुम्हाला एका पिलरचे विरुद्ध जायचे किंवा तुमचं जे काम आहे ते त्या पिलरचे त्या सेक्शनचे विरुद्ध जात असेल तर तुम्हाला बाकी तिघे जे पिलर्स आहे ते आपले सोबत घेतले पाहिजे. तर याच्यामुळे मला असं वाटते की महाराष्ट्रातले जे पुढारी आहे ते खूप लॉंग टर्म विजनवाले लोक आहे. त्यांची जे थिंकिंग पण आहे ते अशी असतात की ओव्हरऑल गुड कसं होऊ शकत. आमचे जिल्ह्यात पण असे पुढारी राहिलेले आहे ज्यांनी खूप लॉंग टर्म विजनची गोष्ट केलेली आहे जे दुसऱ्या जिल्ह्याला त्यावेळी कल्पनाही नव्हती. उदाहरणतः महाराष्ट्रात डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशन काउन्सिल म्हणून असतात, DPDC. शासनाकडून डिस्ट्रिक्टला पैसे दिले जाते आणि डिस्ट्रिक्ट डिसाईड करतात की कसं काय त्याचा वापर करायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी यंत्रणा दुसरे कुठलेही राज्यात नाही आहे. तिथे सर्व पैसे स्टेट लेवलवरती येतात आणि तिथूनच वाटप होते. आपली पंचायती राज येऊन आता जवळपास 50 वर्ष होऊन आले आणि अजूनही सर्व बाकीचे राज्यांनाही समजलेलं नाही आहे की डिसेंट्रलायझेशन इज द की टू प्रोग्रेस. तर त्या मनाने मला असं वाटते की महाराष्ट्राचे पुढारी जे आहे पॉलिटिशियन्स ते खूप फॉरवर्ड लुकिंग आहे. आणि दुसरा जर कधी असला की तुम्हाला काही असं काम करायचे जसं मी सांगितलं तर बाकीचे पिलर्सला आपले सोबत ठेवायचे. क्या बात आहे, क्या बात आहे, हे मी पण लक्षात ठेवेन आता. खरं तर एक अधिक महिला अधिकारी म्हणून काम करताना तुमचे वरिष्ठ आणि तुमचे अधीनस्थ कर्मचारी यांच्यासोबत कसं डील करता, कारण तो सुद्धा खूप अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर असतो. कारण आपण दिवसातले 24 तासांपैकी जेव्हा तुम्ही पोलीस आहात तर 24 तासांपैकी ऑलमोस्ट 20 तास तुम्ही त्या लोकांसोबत असता. सो त्यांच्याशी कसं डील करता? परत मी कधी असं समजलंच नाही की मी महिला आहे त्याच्यामुळे त्यांच्या माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असणार. जर समजा मला असं वाटत पण असेल की हे अधिकारी किंवा कर्मचारी माझे ऐकत नाही किंवा मी जसं सांगितलं त्याप्रमाणे करत नाही तर मला असं वाटलं की मे बी एक्सपिरियन्सची कमतरता असल्यामुळे तसं होत असेल. मी महिला आहे याच्यामुळे तसा झालेला आहे तसं मला अजूनपर्यंत जाणवलेला नाही आहे. मी असं म्हणत नाही की ग्लास सिलिंग एक्झिस्ट करत नाही. ग्लास सिलिंग पण आहे ऑफकोर्स, सर्वांना माहीत आहे, सर्व महिला जे काम करत आहे ते त्यांना माहीत आहे, पण अजूनपर्यंत मला तसा एक्सपिरियन्स झालेला नाही आहे. आणि स्टाफ सोबतचे जे कोऑर्डिनेशन रॅपोच आहे नेहमी माझे याच्यात प्रश्न असतात की कसं काय आपल्याला काय करायचं आहे जेणेकरून स्टाफ यु नो मध्ये स्टाफचे मनात तुमची रिस्पेक्ट वाढेल किंवा एक जे विश्वास संपादन आहे ते होऊ शकेल. तर खूप विचार करून माझे बॅचमेट सोबत पण डिस्कस करून मला असा निष्कर्ष एक आलेला आहे की एकतर स्पेसिफिकली पोलीस सर्व्हिस म्हणणार, पोलिसांची जे वेळ असतात ते खूप डिमांडिंग आहे. अगदी म्हणजे त्यांची राईट फ्रॉम वेळ प्लस कंडिशन्स ते खूप विपरीत असतात. त्याच्यामुळे जर त्यांना असं वाटलं की जेवढा श्रम आम्ही करत आहोत तेवढाच आमचे सिनियर किंवा अधिकारी पण करत आहे तर एक त्यांना बॉन्ड ते क्रिएट होते. तर हे एक फॅक्टर आहे जे नेहमी मला पुश करते अजून हार्डवर्क करायला. समजा 7-8 वाजले पण आणि काम राहिलेलं आहे, मला वाटलं की घरी जायचे, मी हेच विचार करते की तुम्ही चांगलं काम केलं अजून जेवढा वेळ तुम्हाला द्यायचे तर तुमची प्रतिमाचा काय फरक पडणार, हे एक गोष्ट आहे. दुसरा मला वाटते की जेवढा त्यांचे सोबत कुटुंब सारखा व्यवहार केला त्याची गरज आमची गरज, त्याचं दुःख सुख आमचं दुःख, तसा जर विचार केला तर त्याच्या पण ते रिलेशनशिप एक इमोशनल बॉन्ड क्रिएट होतो व्हिच मॅटर्स अ लॉट. बिलकुल असा विचार केला पाहिजे की तुम्हाला काय चांगला वाटणार, तुमचे वरिष्ठांनी किंवा तुमचे जे दुसरे सहकारी आहेत त्यांनी तुमच्या सोबत कसं केलं पाहिजे. त्याचप्रमाणे फिलॉसफी आहे की फक्त खात्यात नाही सर्व रिलेशनशिप मध्ये लाईफचे तसाप्रमाणेच हे केलं पाहिजे, वागलं पाहिजे. सिम्पल फंडा, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. येस येस, क्या बात है. मॅडम, हल्लीच्या काळात, हल्लीच्या नाही आता खरं तर बऱ्याच वर्षांपासून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा खरं तर स्पर्धा परीक्षांकडे येण्याचा आता कल बराचसा वाढला आहे, तर पर्टिक्युलरली ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? एक कोट आहे की
पॉवर्टी ऑफ रिसोर्सेस शुड नॉट टर्न इन टू पॉवर्टी ऑफ ॲस्पिरेशन्स. म्हणजे जरी तुमच्याकडे संसाधन कमी असले तरी तुमची जे उडान भरारी जे तुम्हाला भरायचे त्याची जे विड्थ आहे ते तुम्हाला कमी नाही केली पाहिजे. आणि आज हे मला वाटते की इंटरनेटचा ते सर्वात जास्त सर्वात मोठा कॉन्ट्रीब्युशन हेच आहे की मुलांना ते कुठेही असू द्या, झोपडपट्टीत असू द्या, गावात असू द्या, कुठे चांगले घरात असू द्या, त्यांच्याकडे सारखे रिसोर्सेस अवेलेबल आहे आणि त्यांच्याकडे सारखी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला त्याचप्रमाणे सर्च करायचे, त्याप्रमाणे तुम्हाला तुम्ही शोध केला तर तुम्हाला त्याचप्रमाणेची हे भेटणार. आणि हे इंटरनेटमुळे आता भरपूर मुले, जसं तुम्ही सांगितलं, मुली आणि मुले समोर येऊ लागले. आणि हे एक चांगली गोष्ट आहे की आधी शहरातले मुलांना असं वाटत होतं की त्यांना थोडीफार इंग्रजी आली की मग ते कुठलेही एक्झाम पास करणार, असं नाही राहिलेलं आहे. आता इंग्रजीच्या प्रमाणे चांगला झालेला आहे ग्रामीण भागातली मुलांचा. आणि आता ट्रेनिंग सेंटर्स आणि जे रिसोर्सेस आहेत ते त्यांना उपलब्ध आहे, मग तेही पुढे जात आहे. तर सेल्फ डाऊट कधी तुम्ही तुमच्यात येऊ देऊ नये. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा की तुम्ही करू शकत. आणि माझा एक लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये खूप फर्म बिलीफ आहे की तुम्ही जसा विचार केला, तुम्ही जशी वाईफ दिली, तुम्ही त्याचप्रमाणे विचार करू लागले की 100% तुम्ही त्या गोलपर्यंत पोहोचू शकत. क्या बात आहे. खरं तर आता तुम्ही पोलीस अधिकारी आहात तर मुळात हा प्रश्न फार फनी वाटतोय मला, पण तुम्ही तुमचा मी टाईम कसा स्पेंड करता तो मिळतो का, हा पहिला प्रश्न आहे. जर मिळत असेल कधी महिन्यातनं वर्षातनं 6 महिन्यांत तर तो नेमका कसा स्पेंड करता. नाही असं पण नाही, मिळतंय अधूनमधून. आणि त्याच्यात आता मुली आहे खाप, तर बरेच वेळ त्याच्यासोबत जात आहे. आणि मला आणि जितेंद्र आम्हाला दोघांनाही फिजिकल फिटनेसच्या खूप आवड आहे. तर गेम्समध्ये आम्ही जातो बॅडमिंटन खेळायला. अरे वा. आणि दुसरा मला गायनची पण आवड आहे. तर मी तेवढा नाही शक्य होत, पण कधी जाणार तर हिंदुस्थानी क्लासिकल ची मी क्लासेस घेते अधून मधून. क्या बात आहे. सही. नाटक किंवा सिनेमे आवडतात? हो. फेवरेट फिल्म मसान. क्या बात आहे. ओ माय गॉड, यू आर द फर्स्ट पर्सन आतापर्यंत भेटलेल्या लोकांमध्ये की ज्यांनी मसान आवडली असं सांगितलंय. ओ माय गॉड, मी स्वतःला चिमटा काढून बघते, कारण मोस्टली मसान लोकांना कळत नाही. मसान किंवा कोट सारखे सिनेमे लोकांना झेपत नाहीत, बट क्या बात आहे. आणि ऍक्च्युली म्हणजे मागे असा काळ होता की ज्यावेळी हिंदी सिनेमाला जास्त चांगले प्रकारची सिनेमा येत नव्हती, त्यावेळी मी खूप बाकी भाषातली आणि भारतात हे आपल्याला प्रादेशिक आहे की येस, तर तमिळ, कन्नड, बेंगॉली. आणि मी स्वतःही नाही, आपले आईला आणि जितेंद्रला पण बसून ते बघायला विवश केलेलं आहे. आणि शेवटी त्यांना चांगली पण वाटले. आणि एक मला वाटते की ऍक्च्युली मराठी सिनेमा तमिळ आणि कन्नड प्लस मल्याळम याच्यात जेवढा रिअलिस्टिक रिअलिस्टिक दाखवला जात आहे तेवढा बॉलिवूड, म्हणजे मला खूप कनेक्ट करायला सोपा पडतंय या सर्व. क्या बात आहे. खूप छान वाटतंय की कुणीतरी कॉन्टेंट ओरिएंटेड सिनेमे लोकांना आवडत आहेत. आमच्या समोर एक व्यक्ती बसलेली आता खरं तरी या दरम्यानच. आणि ऍक्च्युली जितेंद्रचं नेहमी म्हणणं आहे की कुठली मूवी मध्ये जर काही शिकायला लेसन नाही आहे तर तो अंचलला चांगली वाटणार नाही. क्या बात आहे. ही फार मोठी कॉम्प्लिमेंट आहे तुमच्यासाठी. ऍक्च्युली मोठी कॉम्प्लिमेंट आहे तुमच्यासाठी. हे बोर आहे असं म्हणून, पण मला वाटते की कुठली मूवी मध्ये काय शिकायला भेटलं पाहिजे आपल्याला, कुठला एक त्यातनं काहीतरी एकतरी तुमच्या खऱ्या आयुष्याला रिलेट करणारी वाटली पाहिजे किंवा ॲटलिस्ट तुम्हाला त्यातनं काहीतरी मिळणारी असली पाहिजे. सो येस, वरुण ग्रोवरची मसान इज युअर फेवरेट फिल्म. ओके, सो आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री? इरफान खान. क्या बात आहे मॅडम, चरणस्पर्श. अभिनेत्री मध्ये मला थोडा विचार करावा लागेल. मी ऑप्शन देऊ का? 2-4 ऑप्शन द्या मग. मी आलिया भट, प्रियंका चोप्रा. रिसेंटच्या सांगते मी तुम्हाला, आलिया भट्ट चांगली आहे ती. तिच्या खरं तर तिने सुरुवात जशी केली आणि ती आता ज्या पद्धतीचे सिनेमे करते तशी इज माइंड ब्लोइंग. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला पण तिला ती नेपोटिझम मधून आलेलीच असं वाटलं, पण ज्या पद्धतीने तिने स्वतःला प्रूव्ह केले. क्या बात आहे.
सो आवडता दिग्दर्शक एखादा, कारण तुम्ही सिनेमे बघताय म्हणून माझे प्रश्न वाढलेत बरं का? नाही पण काही आठवण ठेवत नाही की कुठला डिरेक्टर आहे. ओके, सो म्हणजे मसान व्यतिरिक्त असा कुठला एखादा मराठी सिनेमा आवडतो का तुम्हाला, आठवतोय का की नाही? किल्ला आहे, फँड्री आहे, क्या बात है, क्या बात है, नाळ. वा 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 वा, बरं वाटतं हे ऐकून की एका पोलीस अधिकाऱ्याला इतक्या सिनेमांची जाण आहे. सूर निरागस, सूर निरागस मध्ये खूप गायन पण आहे ना. हो हो, कटार काळजात घुसली. हो हो हो, येस सॉरी, सूर निरागस सॉन्ग आहे, कटार काळजात घुसली. क्या बात है, क्या बात है. मॅम खरं तर हे खूप छान वाटते. आता शेवटचा प्रश्न घेते आणि थांबवते. पर्टिक्युलरली महिलांना काय सांगाल? महिला महिला मुली या दोन्ही. ओके, आय थिंक बॉटम लाईन हेच आहे की जसं सोशलायझेशन प्रयत्न करत आहे की मुलींसाठी एक प्रकारची रोल्स आहे किंवा जॉब्स आहे किंवा जे काय द गुड गर्ल, तर अजून एक आहे की गुड गर्ल्स नेव्हर मेड हिस्ट्री ॲक्च्युली. तर हे सोशलायझेशन खाली जास्त यायचे नाही, याचे दबावाखाली. आणि तुम्ही जे करायचे त्याचा विचार तुम्हाला काय आवडतं आहे त्याप्रमाणे करा. आणि हां, महत्त्वाचं मला वाटते की सर्व मुलींसाठी आहे की आर्थिक दृष्टिकोनातून इंडिपेंडेंट, स्वतंत्र, आपल्यावर आर्थिक दृष्टिकोनातून इंडिपेंडेंट असणं खूप गरजेचं आहे. आणि हे मी का म्हणते की आमचे जिल्ह्यात सध्या मुलींचे पडून जाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे मुली कमी वयाची तर पडून जातातच आणि त्यांना काय वाटते की 18 वर्षाची झाली की मग त्याने ते लग्न करू शकत. बरेच मुली तशी आहे की ज्यांच्या कमी वयात लग्न झालेलं आहे आणि त्याने नंतर खूप वाईट परिणाम बघितलेले आहे. तर आणि जरपर्यंत तुम्ही या आर्थिक दृष्टिकोनातून इंडिपेंडेंट नाही आहे तर तुमची रिस्पेक्ट पण तेवढ्या प्रमाणे नाही आहे. आणि तुम्ही जेवढा आपल्या आयुष्यासोबत करू शकत तेवढा तुम्ही सर्व आपला स्कोप कमी करतात. क्या बात आहे, क्या बात आहे, फार महत्त्वाचा सल्ला दिलाय तुम्ही पर्टिक्युलर मुलीला. कारण जर तुम्ही मी इंडिपेंडंट असाल तर तुम्हाला तुमचा एक से असतो, तुम्हाला तुमचं म्हणणं असतं. आणि जर तुम्हाला तुमचं म्हणणं असेल तर ते समोरच्याला ऐकावंसुद्धा लागतं. आणि जर ती तुम्ही जर दुसऱ्यावरती डिपेंडंट असाल तर ऑफकोर्स तो सेन असतो आणि मग कुणी तुम्हाला गृहितच धरत नाही. सो लागपते की एक बात की तुम्ही फिनान्शियली इंडिपेंडंट व्हा. सो मॅम खरं तर खूप टाईट शेड्यूलमधनं तुम्ही वेळ काढून दिला आहे मला. सो थँक्यू सो मच. आणि मंडळी तुम्ही कुठेही जाऊ नका, अजूनही तुम्ही जर चित्रांगण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. कारण अशाच अनेक मान्यवरांच्या ज्यांची वेगवेगळी सामाजिक, राजकीय, आर्थिक पार्श्वभूमी आहे, अशा अनेक महिलांच्या, पुरुषांच्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक लोकांच्या मुलाखती, त्यांचा संघर्ष, त्यांचा स्ट्रगल आम्ही तुमच्यासाठी इथे आणत असतो. सो स्टे कनेक्टेड विथ चित्रांगण मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू टू यू अँड युअर टीम. थँक्यू सो मच. थँक्यू.